गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारण आणि त्याच राजकारणाची विरुद्ध बाजू म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणानं आता तीव्र आक्रमक पवित्र घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इंटरनेट सेवा तब्बल 48 तासांसाठी बंद करण्यात आली. अचानक सकाळी सकाळीच 1 नोव्हेंबरला मेसेज आला की आजपासून पुढच्या 48 तासांसाठी शासनाच्या म्हणजेच गृहविभागाच्या आदेशानं तुमची इंटरनेट सेवा छत्रपती संभाजीनगर याचबरोबर वैजापूर, खुलताबाद, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, स्वेगाव याचशिवाय छत्रपती संभाजीनगरच्या इतरही आजूबाजूला असलेली काही महत्त्वपूर्ण ठिकाणं टार्गेट करण्यात आली. आता गृहमंत्र्यांनी याबाबतचे आदेश का दिले हा आजचा आपला महत्त्वाचा विषय. बीड जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी झालेला हिंसाचार ज्यामध्ये प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांची घरं कार्यालये जाळण्यात आली. याचबरोबर मुंबईमध्ये मराठा आंदोलक जे आहेत सरपंच मंगेश साबळे यांनीसुद्धा त्या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांची गाडी जाळली. ही घटना लक्षात घेता लागलीच वैजापूर तालुक्यातील 3 आंदोलक ज्यामध्ये अजय साळुंके यांचा समावेश होता. अजय साळुंकेसुद्धा मुंबई येथे पोहोचले मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी टार्गेट करत त्यांच्या गाडीच्या काचांची तोडफोड केली. यामुळं सरकारमध्ये सरकारच्या विरोधात असलेले सर्व आमदार, खासदार ही सगळी मंडळी घाबरलीत आणि मराठा आरक्षणाचं एक दबाव तंत्र लक्षात घेता सरकारसुद्धा जेरीस आलं. बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा अशी गोष्ट घडली आहे की जिथे मराठ्यांसमोर सरकारला नमवावं लागलंय. मराठ्यांचा एक योद्धा मनोज पाटील जरांगे तो आपल्या अनुयायांना म्हणजेच मराठा बांधवांना त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा कशा पद्धतीनं व्हावी हे सांगत असतानाच हिंसाचाराच्या मार्गानं जाऊ नये अशी त्यांनी कल्पनाही व्यक्त केली. परंतु समाज बांधव आक्रमकतेच्या भूमिकेत उतरलेत आणि आक्रमकतेची भूमिका हिंसाचाराचं वळण घेऊ लागली. ही हिंसाचाराची वळण घेतलेली काही दृश्य जी सोशल माध्यमांवरती फिरायला लागली त्यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूब या ठिकाणी ही चलचित्रे दाखवायला त्या लोक शेअरिंग करायला लागली. शेअरिंगमुळं काय झालं, मराठ्यांच्या ज्या भावना होत्या, ज्या उद्रेकवादी जो हिंसाचाराच्या जे काही दृश्यफिती होत्या त्या शेअरिंगमध्ये आल्यामुळं अनेक मराठा बांधव याचबरोबर आंदोलकांनी त्या बघितल्या. आपल्या मराठा बांधवांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आरक्षणाची थिंगी पेटते यामुळं एक मराठ्यांना वेगळी ऊर्जा मिळत होती. कुठला तरी आंदोलक महत्त्वपूर्ण कामगिरी करतोय हे पाहून दुसराही आंदोलक त्या ठिकाणी आक्रमकतेचा पवित्रा घेत होता हे सरकारनं ओळखलं आणि ओळखल्यानंतर त्या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं जिल्हा प्रशासनाला आदेश दिले की तुमच्या भागातील इंटरनेट सेवा पुढील 48 तासासाठी बंद ठेवा. आता इंटरनेट कनेक्शन बंद झाल्यानंतर सगळ्यांच्याच डोक्यात कलकल आणि गनगन सुरू झाली. आता यामध्ये झाला विषय असा की इंटरनेटशिवाय जीवन जगणं किती कठीण आहे हे सुद्धा आपल्याला अनुभवता आलं. एक वेळी उपाशी राहिलो असतो परंतु इंटरनेट कनेक्शन सुरू असायला हवं होतं अशी कल्पना अनेकांच्या डोक्यात यायला लागली. परंतु याच ठिकाणी एक महत्त्वपूर्ण भूमिकाही पाहायला मिळाली. मनोज पाटील जरांगे यांनी सरकारला सांगितलं की असे चाळे करण्यापेक्षा तुम्ही आरक्षण द्या आणि इंटरनेट सुविधा जी आहे ती सुरू ठेवा. यानंतरही सरकारनं इंटरनेट सुविधा सुरू केली नाही. सरकारचं एकदा ठरलं की मग ठरलंच. 48 तासांसाठी इंटरनेट बंद राहिल्यानं महत्त्वपूर्ण गोष्टींचं नुकसानसुद्धा झालं ज्यामध्ये अनेक कंपन्या आहेत ज्या इंटरनेटच्या आधारावरती चालतात. या कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. गावखेड्यामध्ये बँकिंगच्या क्षेत्रामध्ये सुरू असलेले व्यवहार त्या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र जे असतील ते सुद्धा व्यवहारासाठी अपात्र झाले. याशिवाय बाहेरील गावावरून किंवा बाहेर गावावरती पाठवणारे जी रक्कम आहेत, पेमेंट आहेत, ते सुद्धा ऑनलाईन UPI बंद झाले. त्यामुळं फोनपे, गुगल पे, पेटीएम सारखे जी काही महत्त्वपूर्ण घटक आहेत यांच्यावरून 2 दिवस कारभार जो आहे आर्थिकतेचा तो बंद राहिला. हे एक मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी मोठ्या भरोश्यावर, विश्वासावर पेट्रोल पंपावरती जाणारी वाहनं आणि त्या ठिकाणी मंडळी अलगत QR कोड जो आहे तो स्कॅन करून त्यानंतर पेटीएम, फोनपे आणि गुगल पे करायचे. परंतु काल दिवसभरात अशा काही घटना पाहायला मिळाल्या. अनेक बांधव त्या ठिकाणी
पेट्रोल पंपावरती जात होते. पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर खिशात पैसे नसताना ऑनलाइन पद्धतीनं पेमेंट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपलं इंटरनेट सेवा बंद झाली आहे, ज्यामुळं अनेकांची गैरसोयसुद्धा झाली. आता मुद्दा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा असताना त्याचे परिणाम इतर समाजाला का भोगावे लागत आहे हाही एक महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्रातील मराठा बांधव आक्रमक झालेला आहेत आणि या आक्रमकतेचे परिणाम म्हणून गृहमंत्री यांनी इंटरनेट सेवा बंद करणं कितपत योग्य आहे, त्याचे परिणाम सर्वसाधारण लोकांना का भोगायला लावतायत, हा असा आशयाचा पोस्टसुद्धा या ठिकाणी शेअर होताना पाहायला मिळत आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर इतर राज्यांमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये अनेक पद्धतीचे हिंसाचारात्मक ज्या घटना घडल्या त्यावेळीसुद्धा इंटरनेट सुविधा सुरू राहिली. मग अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातील निवडक तालुके जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यामागं सरकारचा कुठला महत्त्वाचा डाव आहे का, हा सुद्धा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळं तुमच्या जवळ आसपासचं किंवा तुमची काय गैरसोय झाली हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.